आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आज कोणताही राजकीय दौऱ्यासाठी आलेलो नाही, प्रामुख्याने राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामोशी समाजासाठी नवीन सरकारने नवीन योजना घेऊन इच्छित आहे, म्हणून त्याकरिता संवाद साधण्यासाठी जात आहे। आमचा मिशन महाराष्ट्र चालू आहे, आमचं मिशन इंडिया चाललेलं आहे। बारामती हे महाराष्ट्रात आहे, ते महाराष्ट्राबाहेर नाही, म्हणून मिशन महाराष्ट्राच्या अंतर्गत हे बारामती आहे। चिन्ह गोठवण्याच्या मागणी संदर्भात मला काही माहिती नाही। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत बदल होत असताना आपण जबाबदारीनं बोलावं। मी विमानात होतो म्हणून मला काही माहिती नाही, मी माहिती घेतल्यावर बोलेन। सुप्रीम कोर्टात केस असताना बोलणे योग्य नाही। आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे। मला असं वाटतं की आजचा जो काही माझा दौरा आहे हा कुठल्याही राजकीय हेतूचा दौरा नाही आहे। राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मानवंदना देण्याकरता मी येतो आहे, आणि विशेषतः रामोशी समाज जो आमचा आहे, ज्याचं एक मोठं योगदान राहिलं आहे, पण काही कारणाने हा समाज मागे राहून गेला, पाहिजे त्या प्रमाणात आपण त्या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नाही। आता जे नवीन आमचं सरकार आहे श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात, ते सरकार पुन्हा नव्याने या समाजाकरता विविध योजना घेऊन इच्छितं, आणि त्याच दृष्टीनं एक संवाद साधण्याकरता मी त्या ठिकाणी चाललो आहे। बारामती हे महाराष्ट्रामध्येच येतं, ते महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे मिशन महाराष्ट्राच्या अंतर्गत बारामती आहे। सर, आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे, आणि ओरिजिनल शिवसेना जी शिंदेंच्या नेतृत्व आहे, त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणाच्या जागेवर आम्ही कशाला त्या ठिकाणी दावा करू। हा जर उरलेली शिल्लक सेना जी आहे, त्या शिल्लक सेनेचा कोणी असेल तर त्या ठिकाणी आम्ही आणि शिंदे साहेब मिळून ठरवू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।